कर आपल्याबरोबर उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आपल्यासोबत आहेत. नाईक सर, आपण देखील त्यांच्याशी अगदी जवळचे आपले संबंध होते, काय भाजपच्या कामाच्या निमित्ताने, संघाच्या काय कामाच्या निमित्ताने आपल्या भेटीगाठी झालेल्या आहेत, चर्चा झालेली आहे. शेवटची भेट आपली केव्हा झाली होती आणि काय आठवणी आहेत आपल्या मनात? आठवणीमध्ये तर असं की मनोहर पर्रिकर ज्यावेळेला मुंबईला IIT मध्ये शिक्षणासाठी म्हणून आले, तर त्यावेळेला गोव्यातला एक स्वयंसेवक या नात्यानं त्यांची आणि माझी ओळख झाली. आणि IIT आणि गोरेगाव अतिशय जवळ असल्यामुळं वारंवार आमच्या भेटी होत असत. एक उमदा कार्यकर्ता म्हणून मी त्याला, त्याचबरोबर अभ्यासू, अतिशय निष्ठेनं जे हाती काम घेईल ते निष्ठेनं करणारे असे ते होते. राजकारणामध्ये जे काम मिळेल आणि जे काम पडेल ते करणारा म्हणजे मनोहर पर्रिकर आमच्या दृष्टीने होता. मग पक्षाचं संघटनेचं काम असू द्या, ते आमदार झाले, विरोधी पक्ष नेता झाले, मुख्यमंत्री झाले, संरक्षण मंत्री पण झाले, आणि जिथं जिथं ते गेले तिथं त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. मला त्यांच्या संरक्षण मंत्री पदाच्या कारकिर्दीत स्ट्राईक करण्यात आला, त्या स्ट्राईकमुळं सगळ्या जगामध्ये मनोहर पर्रिकरांचं नाव झालं जिथं गेले तिथे. आणि वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा त्यांच्यावरती अनेक अडचणी आल्या. पत्नीचं अकाली निधन, त्यावेळेला मुलगा लहान, तर मुलगा लहान, मुलाचा अभ्यासही घेत आहेत आणि त्याचबरोबर सरकारी मुख्यमंत्री म्हणून कामही करतायत, अशा प्रकारचं. आणि जिथं जसे असतील तसे जीवनातला साधेपणा, म्हणजे मुख्यमंत्री असतानाही ते स्कूटरवरनं गोव्यामध्ये सहजपणाने फिरत असत, अशा प्रकारचा एक साधेपणाने वागणारा पण तितकाच कार्यक्षम. आणि ज्यावेळेला प्रसंग येईल त्यावेळेला धडाडीने निर्णय घेणारा आणि त्यामध्ये सफलता यश मिळवणारा असे मनोहर पर्रिकर होते. शेवटी सुद्धा कर्करोगाशी झुंजत असताना सुद्धा सरकारी काम ते करत होते. फार थोड्या लोकांना असं करता येईल असं मला वाटते, कारण कर्करोग म्हणजे काय असतं त्याचा मला स्वतःला अनुभव असल्यामुळं त्यावेळेला जी मानसिकता असते अशा मानसिकतेमध्ये सुद्धा ते शेवटपर्यंत काम करत होते. अशा विरळा नेता, देशाचा खऱ्या अर्थानं तो अभिमान वाटावा असा नेता पुन्हा होणे नाही असं मला वाटतं. नाईक सर, आपण वारंवार त्यांच्या साधेपणाबद्दलचा उल्लेख केला, हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे की एकीकडे बऱ्याच वेळेस घराणेशाहीचे आरोप होतात, पण पर्रिकरांनी त्यांच्या मुलांना, दोन्ही मुलांना जाणीवपूर्वक राजकारणापासून दूर ठेवलं होतं, हे कुठून येतं हे सगळं? नाही, असं नाही. काय आहे, जे आवड असेल त्या अनुषंगानं ते होत असतं. म्हणजे मला नाही वाटत त्यांनी जाणीवपूर्वक ठेवलं असेल. मुलांना जर आवड असती तर त्यांनी नक्कीच त्यांना प्रोत्साहन दिलं असतं. राजकारण म्हणजे काय याचा अनुभव असल्यानंतर सुद्धा राजकारणात कोणी येऊ नये असं नाही होऊ शकत. मला नाही वाटत की अशी त्यांची धारणा होते. पण सर, आवड नसेल तर जाणून वावतो आता हेच कर, अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव नव्हता. सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना कुटुंबात सुद्धा तीच भूमिका त्यांनी ठेवली होती असं मला वाटतं. गेल्या काही वर्ष म्हणजे वर्षभरापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते, त्यांना नेमका काय त्रास होत असेल, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्ही त्याबद्दल व्यक्त होऊ शकता, गेल्या काही काळात आपलं त्यांच्याशी बोलणं झालं होतं, काही भेट? हो, नाही, माझं बोलणं झालं होतं, वारंवार होत असे दोन कारणांनी. एक तर माझा स्वतःचा अनुभव हा आहे की एखादा कॅन्सर पेशंटला, जो कॅन्सरमधनं बरा झालेला आहे असा माणूस जर सांगेल तर त्याला ते पटकन वाटतं की हा मग आपणही बरे होऊ शकतो. या भूमिकेतून माझी त्यांची चर्चा वारंवार होत असे. आणि त्याचबरोबर ते ह्या परिस्थितीतही किती चांगलं काम करतात. आम्ही आमच्याकडनं संरक्षणाची काही कामं उत्तर प्रदेशाच्या वतीनं ज्यावेळेला संबंध जोडण्याचं काम माझ्याकडे असतं ते मी करत होतो, त्यामुळं वारंवार त्यांच्याशी बोलणंही होत असे. आणि ते इथं आले होते त्यावेळेलाही, त्यांचं माझं राजभवनात आले होते, एक दिवस इथं होते,
तुमचं स्वागतही केलं होतं आणि माझ्या दृष्टीनं अगदी छोटा असतानापासून ते खूप मोठा झालेला असा हा नेता होता. धन्यवाद.